कोल्हापूर महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर विनामूल्य अंत्यसंस्कार केले जातात. सध्या स्मशानभूमीत शेणींचा तुटवडा आहे. विविध संस्था संघटनांनी स्मशानभूमीला शेणी दान कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे राजेंद्र गेजगे यांनी 10,000 शेणी दान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहरातील 4 स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यविधी केले जातात. त्यासाठी लाकूड आणि शेणींचा वापर केला जातो. सध्या शेणींची कमतरता असल्यानं स्मशानभूमीला विविध सेवाभावी संस्थांनी शेणी दान कराव्यात असं आवाहन महापालिकेनं केलंय. स्मशानभूमीत शेणींची कमतरता असल्याचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे सदस्य राजेंद्र गेजगे यांनी 10,000 शेणी स्मशानभूमीकडे सुपूर्द केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, अनिल बचाटे, संदीप पाटोळे यांच्यासह प्राथमिक शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. गेल्या महिनाभरात स्मशानभूमीत कोल्हापूरच्या संवेदनशील संस्था आणि व्यक्तींकडून 1,77,000 शेणी जमा झाल्या आहेत.